30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या दरम्यान झालेला जो हिंसाचार होता तो सुरुवात जी होती ती माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घरापासून होती आणि त्या दिवशीचा जो थरार आहे तो प्रसंग आहे त्याची CCTV त्यांनी आज जारी केलेली आहे. माझ्यासोबत आमदार प्रकाश सोळंकी आहेत. दादा, कसं ही थरार होते, कशी घटना ही होते? त्या दिवशी काही नेत्यांनी माजलगाव बंदची हाक दिली होती आणि साहजिकच बंदचं आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे अंदाजे 4 ते 5 हजार लोक या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी माजलगाव शहरात आले होते. काही ग्रामीण भागातून होते, काही शहरातले होते. तर त्यामुळे माजलगाव तर कडकडीत बंद होतं, त्याला काही प्रश्न नाही. परंतु नंतर जेव्हा मॉब शिवाजी चौकात जमला, त्याच्यानंतर संभाजी चौकात आला, त्यावेळेस मला माहिती मिळाली माझ्या कार्यकर्त्याकडून की तो मॉब एखाद्या वेळेस माझ्या घरी यायची शक्यता आहे. तर अशा अनेक मोर्चे येतात, अनेक लोक आंदोलनं करतात, त्यामुळे मला काही नवीन नव्हतं. मी म्हटलं ठीक आहे, येऊ द्या, आपण त्यांच्याशी चर्चा करू, त्यांचं काय गैरसमज झाला असेल तर आपण दूर करू. आणि मला असं वाटलं की चर्चेच्या माध्यमातून सगळं काही ठीक होईल. काही लोकांनी मला असाही सल्ला दिला होता की तुम्ही निघून जा बाहेर आता घराच्या, तर मी काही तो मानला नाही. मी गेली 35-40 वर्ष राजकारणात समाजकारणात काम करतो आहे, त्यामुळे हे काही प्रसंग मला नवीन नाही. मी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून वेळोवेळी त्या आंदोलनात सहभागी आहे, मोर्चात सहभागी आहे, रस्ता रोकोमध्ये सहभागी आहे. आणि अनेक वेळेला मराठा समाजातला आंदोलनासाठी जी काही मदत लागते ती करणारा एक कार्यकर्ता आहे. त्या दिवशी लोक आले, पोलीस त्यांच्यासोबत होती, माझ्याकडं गेटवर जवळजवळ 15 राखीव पोलीस होते. त्यामुळे मी काय फार ते हे घेतलं नाही, म्हणजे सिरियसली घेतलं. CCTV तुम्ही जो जारी केला आहे CCTV, त्याच्यामध्ये पोलीस तिथं दिसत आहेत. काही पोलीस हातात काट्या असताना देखील अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत, उलट पोलिसांची गाडी बाहेर जाताना दिसते, म्हणजे हा काय प्रकार आहे? तर मी सांगत होतो, ते कंटिन्यू करतो थोडंसं, की मॉब आल्याबरोबर 200 ते 300 फूट अंतरावर त्यांनी दगडफेकीला सुरुवात केली. मग गेटवर बऱ्याच वेळेलाच त्यांनी गोंधळ घातला, गेट तोडायचा प्रयत्न केला. आणि या काळामध्ये पोलीस अतिशय निष्क्रिय होते, बघायची भूमिका होती. म्हणजे ते हेल्मेटधारी लाठी आहे त्यांच्या हातात, परंतु एकाही पोलिसांनी एकाही आंदोलकावर लाठीसुद्धा उगारली नाही. मग अश्रूधूर किंवा पाण्याचा फवारा किंवा हवेत गोळीबार करणं हे तर फार दूर राहिलं. 15 ते 20 पोलीस माझ्या गेटवर असताना सुद्धा मॉब घरामध्ये घुसला आणि घुसतानाच त्यांच्या हातात दगडं होती, दगडफेक करत होती. त्यांनी संपूर्ण माझ्या घराचं ज्या काही काचा होत्या त्या फोडल्या. त्याच्यानंतर 2-4 वेळेला त्या चित्रीकरणामध्ये दिसतं की मॉब आला, परत गेला, परत आला, असं 7-8 वेळेला घडलं. आणि नंतर गाडी फोडायला सुरुवात केली, गाड्या फोडल्या, नंतर गाड्या जाळायला सुरुवात केली, माझं घर जाळायचा प्रयत्न झाला, माझ्या बेडरूमपर्यंत आंदोलक आले, त्यांच्या हातात शस्त्र होती. उद्देश काय असावा त्यांचा? शस्त्र घेऊन आले होते, त्याचा काय असतो उद्देश? माझ्या जीवितेला हानी पोहोचायचाच उद्देश होता निश्चितपणानं. परंतु सुदैवाने मी त्यांच्यासमोर गेलो नाही आणि त्यामुळं माझे त्या दिवशी प्राण वाचले असं म्हणलं तर ते काही, म्हणजे असं म्हणलं तर ते योग्य ठरेल. ज्यावेळेस हा जमाव हिंसक झाला होता त्यावेळेस तुम्ही कुठल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत केली का, किंवा इथले पालकमंत्री असतील, गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री यांच्याशी काही फोनवरती काही संवाद वगैरे साधला, मदतीची हाक मागितली होती? मी SP ना बोललो होतो, नंतर इथे जे काही PI होते बल्लाळ त्यांना बोललो होतो. त्यांना मी सांगितलं होतं की माझ्या घरात आंदोलक घुसलेत आणि तुम्ही बाहेर काय करताय, मी घरात आहे, मला संरक्षणाची गरज आहे. परंतु त्यांनी काही
त्याच्या त्या उपरही त्यांनी काही ॲक्शन घेतले नाही. त्यामुळं म्हणजे आंदोलक सगळं नासधूस करून जाळपोळ करून परत गेले आणि त्याच्यानंतर ठीक आहे आमचे काही कार्यकर्ते आले मग आम्ही बसलो म्हणजे बोलणं आमचं चालू होतं आणि त्याच्यानंतर जी काही घराची नासधूस झाली होती त्याच्यामुळं काही घर राहायच्या लायकीचं नव्हतं राहिलं आणि म्हणून मी ताबडतोब दुपारी 2-3 वाजता इथून पुण्याला निघून गेलो. ज्यावेळेस हा हल्ला झाला हल्लाच म्हणायचा आला मग ही आंदोलक तरुण होती किंवा तुम्ही मगाशीपासून म्हणताय सुरुवातीपासून की हा झालेला हल्ला माझ्यावरती राजकीय होता मग काय अँगल आतापर्यंत मिळालं? जवळपास 35 दिवस होते त्या प्रकरणाला झालेले आहेत. पोलिसांना अजून नेमकं या आंदोलनाच्या मागं मुख्य सूत्रधार कोण आहे हे अजून सापडलेलं नाही. त्याच्यानंतर काही लोक त्याच्यामध्ये स्पष्टपणे राजकीय विरोधक होते माझे जे माझ्यावर नेहमी टीका करतात शिवीगाळ करतात अशी काही व्यक्ती होत्या. त्याच्यात वाळूचा धंदा करणारे होते धान्याचा काळाबाजार करणारे होते म्हणजे सातत्यानं म्हणजे ही बाब मी पहिल्या इंटरव्ह्यूपासून सांगतो आहे की मी त्यावेळेसही पोलिसांना आवाहन केलं होतं की तुम्ही फक्त आंदोलनामध्ये सहभागी झालेत म्हणून कोणावरही केस करू नका. CCTV फुटेज दिलं आहे क्लिप्स मी दिलेले आहेत त्याच्यातून जाळपोळ करणारे अंदाजे 200-250 लोक असतील जे माझ्या घरात घुसले होते त्यांना तुम्ही आयडेंटिफाय करा आणि त्यांच्यावरती ॲक्शन घ्या. तो ऑडिओ क्लिपचा काय प्रकरण होता त्यानंतर हा हिंसाचार वाढला का नेमकं काय वधून घेण्यात आलं होतं का तुम्ही अनावधानाने ते भाष्य केलं होतं? नाही मी त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला होता. तो म्हणजे माझ्या ओळखीचा आहे तो आणि त्याला मी सांगत होतो की बाबा हे आरक्षण जे काय आहे याच्यामध्ये आपल्याला वाटतं तेवढं काही ते सोपं गोष्ट नाही की विधानसभेत ठराव केला आणि आरक्षण मिळतं असं नाही. त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे आणि या सर्व गोष्टीला वेळ लागणार आहे. मग त्यांनी मला प्रतिप्रश्न केला की पण ते दरांगे पाटलांनी तर दिला होता ना 1 महिना मुदत. मी म्हटलं नाही हे एवढ्या कमी वेळात हे काही घडणं शक्य नाही समजून सांगत होतो. आणि मी अनावधानानं मी असं म्हटलं की दरांगे पाटील आता फार मोठा नेते झालेत समाजाचे. त्यांनी आयुष्यामध्ये काही ग्रामपंचायतीची निवडणूक वगैरे काही लढवलेली नाही असं अनावधानानं माझ्या तोंडून निघून गेलं. परंतु मागच्या 2 महिन्यात अशी परिस्थिती आहे की जरांगे पाटील हे मराठा समाजाचे एक अस्मिता बनलेले आहे संघर्षशील नेता आहे ही भावना समाजमनामध्ये रुजलेली आहे. परिस्थितीनं गरीब असूनसुद्धा वेळप्रसंगी आपली जमीन विकून त्यांनी हे आंदोलन मागच्या 10-15 वर्षामध्ये केलेलं आहे. तुम्ही भेटला पण होता जरांगे पाटलांना जाऊन काय चर्चा झाली होती यानंतर? त्यांना तेच म्हणलं होतं की बाबा माझी तुम्हाला असं बोलण्याचा माझा काही हेतू नव्हता फक्त मी माझी बाब एवढीच होती की सरकार पुढं पेच आहे की कायदेशीर कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं. यावेळेसही महाराष्ट्र ह्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राणे समितीच्या माध्यमातून आरक्षण दिलं गेलं ते हायकोर्टात टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळातही तो त्यांनी प्रयत्न केला मागासवर्गीय आयोग नेमला त्या रिपोर्टच्या आधारे त्यांनी आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता देवेंद्रजीचं असं म्हणणं आहे की मी मुख्यमंत्री असताना हायकोर्टात गेलो होतो तेव्हा तिथं मी पाठपुरावा करून ते टिकवलं पण नंतर महाआघाडीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं तिथं पाठपुरावा व्हायला पाहिजे होता सुप्रीम कोर्टात त्या पद्धतीनं झाला नाही आणि म्हणून एक दुर्लक्षित केल्यामुळं हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. दादा ज्या दिवशी जाळपोळ झाली 30 तारखेला समजू शकतो कशामुळे झाली तुम्ही ते काही गोष्टी मान्य केलं. तुमच्या भावाचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला घर जाळलं तोडफोड झाली लहान मुलं होती काय कशी परिस्थिती होती? म्हणजे त्या दिवशी म्हणजे 30 तारखेला माझ्याकडं दुपारी घटना घडली आणि संध्याकाळच्या वेळेस मला समजलं की असं असं
त्या ठिकाणी माझ्या भावाच्या घरावर सुद्धा म्हणजे हे जाळपोळ करण्यात आली, तोडफोड करण्यात आली. घरामध्ये एक 4 वर्षाची त्यांची मुलगी होती, एक वरून तिला वरून खाली नागरिकांच्या हातात वरून फेकलं असे काय आहे. तर माझ्या सुनबाई होत्या घरात, जयसिंग घरात होता, काही कार्यकर्ते होते त्याच्याबरोबर 5-10 कार्यकर्ते जे नेहमी भेटायला येतात वगैरे. तर हे प्रसंग तिथं आल्यानंतर त्यांना अक्षरशः म्हणजे जीव वाचवण्यासाठी त्यांना मागच्या दाराने बाहेर पडावं लागलं. त्यावेळेला त्या कॉलनीतल्या आजूबाजूच्या लोकांनी, महिलांनी त्यांना मदत केली आणि मग त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन देण्यात आलं. आता म्हणजे मला तर समजत नाही की माझं घर फोडल्यानंतर परत माझ्या भावाचं घर फोडायचं. आणि अगदी म्हणजे अमानुष हल्ला होता, लहान मुलं होती, महिला होत्या. मग हे काही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड केली त्याने माझ्या भावाच्या घरामध्ये. अक्षरशः मुंडकं छाटलं त्यांचं पुतळ्याचं. म्हणजे मग हे आंदोलक आपण त्यांना कसं म्हणू शकू? शिवाजी महाराजांचा पुतळा फोडणारे काय मराठा समाजाचे आंदोलक होते का काय? म्हणजे असं ते न समजण्यासारखं आहे. आणि इतकं कालावधी होऊनही पोलीस अद्यापपर्यंत काही प्रगती करू शकलेले नाहीत हे दुर्दैव आहे. ही बाब आता येत्या अधिवेशनामध्ये मी जो विधानसभेच्या सदस्याला अधिकार असतो त्याच्या माध्यमातून विधानसभेमध्ये माझं निवेदन मी करणार आहे या सगळ्या प्रसंगाबद्दल. पोलिसावरती काही दबाव आहे का? 35 दिवस होत आहेत, तुम्ही सतत म्हणतायत की मुख्य आरोपी अद्याप अटक नाही, सूत्रधार कोण आहे माहिती नाही, आंदोलक होते का आणखीन कोण होते हेही माहिती नाही. पोलिसावरती संशय आहे? हे बघ, पोलीस ज्या गतीनं ज्या वेगानं त्यांनी तपास करायला पाहिजे होता ते काही त्यांनी केलं नाही, हे वस्तुस्थिती आहे. बरेच जण ते सांगतात की आम्ही आयडेंटिफाय केलेत पण फरार आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं एक मंद गतीनं तपास चालू आहे असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. दादा, याच्यातले काही आरोपी जे आहेत तर ते राजकीय नेत्यांचे नातेवाईक आहेत, कसं बघता या गोष्टीकडे तुम्ही? आता माजलगाव पुरतं जर बोलायचं झालं तर मी मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की विरोधकांनी या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन हा हल्ला केला असावा असा माझा संशय आहे. आणि तो संशय मी जाहीरपणाने पत्रकार परिषदेमध्ये सांगितला. त्या दृष्टीने पोलिसांनी काय तपास केला याची काही अजून मला माहिती नाही. परंतु चिथावणी कुणी दिली, माझ्या बंगल्यावर दगडफेक कुणी करायला लावली किंवा जाळपोळ कुणी करायला लावली, म्हणजे हे पूर्वनियोजित होतं ना. जाळपोळ करायला काही काडी टाकली आणि जाळपोळ होत नाही, त्याला पेट्रोल लागतं, डिझेल लागतं. ह्या सर्व तयारीने आंदोलक आले होते, याचा अर्थ कुणीतरी नियोजनबद्ध पद्धतीनं हा हल्ला घडवून आणला होता आणि त्याची चौकशी करण्याचं आव्हान आता पोलिसासमोर आहे. पोलीस असं म्हणतायत की या घटनेमध्ये कुठेही स्फोटक बॉम्ब नव्हते, पेट्रोल बॉम्ब नव्हते, सॅगवाली मुलं नव्हती, असं त्यांचं म्हणणं येतं पुढे. आणि कोणीही मास्टर माइंड नाही आणि बीडचेच हे सगळे स्थानिक मुलं आहेत असं पोलिसांचं म्हणणं येतं. तो तपासात परंतु वस्तुस्थिती अशी होती की सॅग होते, पेट्रोल बॉम्ब होते, फॉस्फरस बॉम्ब होते, असं वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आता पोलिसाच्या म्हणजे दृष्टीनं काय त्यांनी एकदा एक मुलाखत SP दिली जिल्ह्याच्या आणि सांगितलं की टोळ्या होत्या, मास्टर माइंड नाही आहे. आता त्याकरताच आम्ही SIT मागणी केली आहे ना की SIT नेमावी आणि तपास करावा. पण त्याही याही गोष्टीला खूप उशीर झालेला आहे, मागेच ही कारवाई व्हायला पाहिजे होती, SIT नेमायला पाहिजे होती. आता दादा, 7 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होते, तुम्ही या अधिवेशनात या प्रकाराबद्दल काही मांडणार आहात का, काही जबाब विचारण्याचा प्रयत्न करणार आहात का लोकप्रतिनिधींच्या अशा पद्धतीनं घरं जाणं? मी माझं निवेदन करणार आहे आणि जेव्हा या प्रश्नावर चर्चा होईल तेव्हा अगदी सविस्तरपणे घटनाक्रम सांगून
लोकप्रतिनिधीच्या घरावर हल्ले होणे हा खरं म्हणजे एक नवीन प्रकार या बीड जिल्ह्यामध्ये घडला, जो कुठेही महाराष्ट्रात इतर ठिकाणी घडला आहे असं मला वाटत नाही। आणि त्यामुळं याच्या पाठीमागं निश्चितपणानं राजकीय विरोधकच असावेत असा आमचा ठाम विश्वास आहे। नक्की दादा, ही जी जाळपोळची घटना झाली या घटनेमागे राजकीय विरोधकच असू शकतात असं भक्कमपणे प्रकाश सोळंकी हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात याबद्दल मी निवेदन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन तुषारसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, माजलगाव, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।